नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। प्राइम टाइम 24 तास या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या राज्यातल्या महानगरांमधल्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। बुलेटिनच्या सुरुवातीला लोकल प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। सर्व लोकल प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आता राज्य सरकारनं रेल्वेला केलेली आहे। पहाटेपासून सकाळी 7:30 वाजेपर्यंत, सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत आणि रात्री 8 नंतर सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे। यासाठी राज्य सरकारनं रेल्वे मंत्रालयाला एक पत्र देखील लिहिलेलं आहे आणि याबाबत तातडीनं निर्णय घेण्याचं पत्रात नमूद केलं आहे। सामान्य प्रवाशांसाठी राज्य सरकारनं याबाबत टाइम टेबलही सुचवलेलं आहे। तर राज्य सरकारचं पत्र मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेनं देखील दिली आहे आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत मध्य रेल्वेनं दिले। लोकल सुरू नसल्यानं मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी दररोज होतीये, त्यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी सातत्यानं केली जाते। तेव्हा राज्य सरकारनं रेल्वेला सुचवलेलं टाइम टेबल नेमकं कसं आहे ते आपण बघूयात। सर्वसामान्य लोकल प्रवाशांना कसं जाता येईल, तर सर्वांसाठी पहाटे पहिल्या गाडीपासून सकाळी 7:30 वाजेपर्यंत प्रवास करता येईल असं सुचवण्यात आलंय सध्या पत्रात। तर फक्त अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी आहेत ते सकाळी 8 ते 10:30 वाजेपर्यंत प्रवास करू शकतील। सर्वांसाठी सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत लोकल प्रवासाला मुभा दिली जावी असं या पत्रात नमूद केलंय। यासोबतच फक्त अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत प्रवास करू शकतील आणि सगळ्यांसाठी नंतर रात्री 8 वाजल्यापासून ती शेवटची लोकल सुटेपर्यंत प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल लोकल सोडता येईल असं देखील एक मागणी आहे ती या पत्रात केली गेलेली आहे आणि एक सूचना यात सुचवली गेली आहे। यावरती आता रेल्वे मंत्रालय नेमका काय निर्णय घेत आहे ते बघणं महत्वाचं ठरेल। दरम्यान राज्य सरकारनं लोकल संबंधी सुचवलेल्या या सूचनांवर मुंबईकरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आम्ही जाणून घेतलंय, बघूयात। मेरा ऐसा मानना है कि लोकल शुरू होनी ही चाहिए अब, क्योंकि कैसे है कि सबके पास मुंबई में गाड़ी नहीं है, सबके पास इतना पैसा नहीं है। लोकल लोगों का जाने का आधार बन चुका है। लोग यहाँ से कालबा देवी जाते हैं, चर्च गेट जाते हैं, वो रोज़ रोज़ टैक्सी अफोर्ड नहीं कर सकते। उनके लिए लोकल उनकी लाइफ के समान है। लोकल है तो उनका काम है, काम है तो पैसा है, पैसा है तो उनका घर चल सकता है। तो बिना लोकल के लोगों का घर चलना मुश्किल हो चुका है। तो ऐसा मेरा मानना है कि लोकल जल्द से जल्द शुरू होनी चाहिए। सर, लोकल शुरू झाले पाहिजेत, कारण जे मिडिल क्लास लोक आहेत त्यांना खूप कष्ट होत आहे, म्हणजे कामधंद्यासाठी आणि त्यांचे जे फॅमिली आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ते अर्निंग्सच्याच होते। मोस्ट ऑफ द पीपल मुंबईमध्ये तरी लोकल ट्रेनमध्येच ट्रॅव्हल करतात, तर लोकल ट्रेन जर का चालू झाले तर खूप म्हणजे चांगलं होईल। हो, लोकल ट्रेन लवकरात लवकर चालू झाली पाहिजे, कारण की जॉबच्या मुळे ट्रेन ट्रॅफिक पण वाढलेलं आहे, खूप टायमावर पोहोचता येत नाही। यानंतर कोरोना लसीसंदर्भात अत्यंत महत्वाची आणि अतिशय सकारात्मक अशी बातमी। पुढच्या वर्षी राज्यात कोरोनाच्या लसीचं वितरण सुरू होईल अशी महत्वाची माहिती कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे। सध्या कोरोनाचा आलेख कमी होतोय, पण भविष्यात पुढे काय होईल, दुसरी लाट येईल का कोरोनाची, या सगळ्या संदर्भात डॉक्टर संजय ओक यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। डॉक्टर संजय ओक आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल की गेल्या 2-3 दिवसात आम्ही बघतोय की रुग्णसंख्येचा आकडा कमी झालेला आहे, फक्त महाराष्ट्रात नाही, म्हणजे मुंबई महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रामध्ये अगदी पुणे, ठाणे जिल्हा, नागपूर, जिथे करोना रुग्ण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले होते, तिथे सुद्धा एक आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होतोय, दररोज मृत्यूसंख्यासुद्धा घटते, म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललंय असं म्हणायचं का? अमित, सर्वप्रथम मास्क न घालून बोलतोय, पण केवळ मुलाखत आहे म्हणून, बाकीच्या वेळेला मास्क हा एक जीवनाचा आवश्यक अंग झालेला आहे। आपण म्हणलात ते खरं आहे की रुग्णसंख्या कमी होते आहे, रुग्णालयांमधनं बेड उपलब्ध होत आहेत, ICU मध्ये अजून कधी कधी त्रास होतोय, नाही यशातला भाग नाही, पण मृत्यूसंख्येवरती नियंत्रण आणण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात यश मिळत आहे आणि अधिक संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत। मला वाटतं हे करोनाच्या वर्तणुकीच्या चक्राचा एक भाग आहे। मग एवढं अनलॉक झालं असताना सर्व काही सुरळीत चालू झालं असताना आकडा कसा काय खाली येऊ शकतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे, तुम्ही काय सांगाल? अजून हे केवळ हर्ड इम्युनिटीने झालं
असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल. माझ्या मते हा व्हायरस वर्तणुकीचा, विषाणू वर्तणुकीचा एक प्रकार आहे, आणि म्हणून मी म्हटलं की यांनी हुरळून जायला नको. आपले जे बेसिक तीन गोष्टी आपल्या ठरल्यात, मास्क घालायच्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आणि सॅनिटायझर वापरायचाच, ह्या पलीकडे जाऊन लक्षणं जर येत असतील तर घरात नाही बसून राहायचं, ताबडतोब डॉक्टरांना भेटायचं, टेस्ट करायच्या. आपण जितक्या मोठ्या संख्येनं स्वॅब टेस्ट करू तितकं या आजारावरती नियंत्रण आणण्यामध्ये आपण यशस्वी ठरू. तेच आपण जर पाश्चात्य युरोपमध्ये बघितलं तर मला नाही वाटत आजची परिस्थिती ही काही फार समाधानकारक आहे. तिथे पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या ही अवस्था आली आहे. त्यामुळे स्वैराचार, मास्क न घालता फिरणं, मोठ्या मोठ्या संख्येनं एकत्र येणं, सामूजिक कार्यक्रम घरामध्ये सुद्धा एकमेकांच्या घरी जाऊन कौटुंबिक मेळावे करणं, आय थिंक ती वेळ नाही आलेली अजून. सध्या भारतातले जे प्रयोग चालू आहेत त्याचं स्टेटस काय? अंदाजे 200 कंपन्या लस तयार करण्याच्या मागे आहेत. भारतामध्ये मला जेवढं ज्ञान आहे त्याच्यानुसार अंदाजे 4 लसी आपल्याला येणार आहेत. आणि कोणतीही लस ही विविध टप्प्यांमधनं जाते. आधी प्राण्यांवर प्रयोग होतात, त्या प्राण्यांचे सेक्शन्स घेतले जातात, त्याच्यामुळे लस ही ॲनिमल एक्सपेरिमेंटेशन, त्याच्यानंतर कंट्रोल ट्रायल्स, फेज 1, फेज 2, फेज 3 असे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्यातनं ती पुढे जाते. त्यामुळे त्याला एक विशिष्ट कालावधी 25 वर्षाचा हा जवळजवळ लागतोच. आपण कोविडच्या बाबतीमध्ये सगळ्याच देशांनी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला, पण त्यालाही मर्यादा आहेत. माझा असा अंदाज आहे की 2021 पहिल्या हाफमध्ये आपल्याकडे लसी मिळायला लागतील. लस उपलब्ध झाल्यावरती आपल्याला खूप काम करायचं आहे की त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. माणसाची क्रयशक्ती, मी घेऊ शकतोय म्हणून मी माझ्या कुटुंबाला देईन आणि दुसऱ्याला ती मिळणार नाही त्याच्या क्रयशक्तीमुळे, असं करून नाही चालणार. चालेल, खूप खूप धन्यवाद सर, आणि तुमच्या कामाला शुभेच्छा, आणि तुमचं काम असंच पुढे चालत राहो. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सर, अमित जोशी, Zee24, मुंबई. यानंतर छोट्या पडद्यावरची एक मोठी बातमी. बहुचर्चित बिग बॉस हा रियालिटी शो पुन्हा एकदा वादात सापडलाय. याला कारण ठरलाय सुप्रसिद्ध कुमार सानूंचा मुलगा जान सानू. मला मराठी भाषेची चीड येते असं संतापजनक वक्तव्य जान सानूनं केलं आणि त्यामुळे मनसे आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. नेमकं काय काय घडलं या प्रकरणात बघूयात. तुला म्हटलं तुझा आज आला तर मराठी में मत बात कर, मेरे सामने मत बात कर, चेड़ो की सुना हुआ मैं आपके बारे मेरे को में मेरे सामने मराठी में मत बात कर, ना मैं तो हिंदी में बोल वरना मत बात कर, चिड़ मचती है मेरे को. ज्या मुंबईत जान कुमार सानू वाढला त्या महाराष्ट्र आणि मुंबई विषयी त्याच्या मनात किती राग आहे ते पहा. जान कुमार सानू यानं मराठी भाषेविरोधात गरळ ओकल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि मनसेनं जान सानूची बिग बॉस मधून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांनी जर का महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी नाही मागितली तर उद्यापासनं मुंबईमध्ये ज्यांचे बिग बॉस शूटिंग चालू आहे ते आम्ही बंद पाडणार आणि त्यांचा शो आम्ही चालू देणार नाही. मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान हा तुम्हाला करावाच लागेल. मुंबईमध्ये मराठी येत नसेल मुंबईच्या बाहेर चालतं व्हायचं. जाणीवपूर्वक बिग बॉस या शोमध्ये मराठीचा अपमान करून त्या बिग बॉसचा TRP वाढवण्याच्या नादामध्ये तर ही मंडळी नाही ना अशी शंका मनामध्ये उपस्थित होते. त्याला समज देण्याची विनंती केलेली आहे आणि जर तशा प्रकारे त्याला समज जर तुम्ही दिली नाही तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा ह्या सेटच्या वर काय करायचं आहे, शिवसेना स्टाईलला आंदोलन करावं लागेल हे सुद्धा मी त्यांना सांगितलंय. दुसरीकडे राज्य सरकारनंही या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला. तक्रार आलेली आहे आमच्याकडे सुद्धा, तक्रार आली आहे की मराठी भाषेमध्ये उत्तर द्यायला कुणी गेल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं ते अतिशय चुकीचं आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई तिथे करण्यात येईल. वाद वाढतोय म्हटल्यावर कलर्स वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावानं माफीनामा पाठवून दिला. शिवाय जान कुमार सानू यालाही समज देणार असल्याचं सांगितलं. हा वाद मिटला असला तरी बिग बॉस शोची लोकप्रियता वाढवण्यासाठी हा खटाटोप तर केला नाही ना अशी शंका घ्यायलाही इथं वाव निर्माण झालाय. देवेंद्र कोल्हटकर आणि दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. टीव्ही मीडियानंतर आता बातमी आहे सोशल मीडियावरची. व्हॉट्सअपवरती अनेकांचे वाद होतात, ग्रुपमध्ये शाब्दिक चकमक देखील होते. मात्र व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्यानंतर त्यासंबंधी केलेल्या कमेंटवरून नागपुरात एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. व्हॉट्सअप मेसेजवरून हत्या करण्याची अशीच घटना नागपुरात या महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. राज्याच्या उपराजधानीतील या घटना अनेक प्रश्न उपस्थित करतात. जखमी झालेले हे आहेत नागपूर शहरातले 64 वर्षीय महापालिका कंत्राटदार सुनील अभिचंदानी
त्यांच्यावर चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव यांनी जीवघेणा हल्ला केला होता. चंद्रमणी यादव हे सुद्धा पालिका कंत्राटदार आहेत. चंद्रमणी यादव आणि सुनील अभिचंदानी दोघेही मनपा ठेकेदार संघर्ष या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपमधील एका ॲडमिननं चंद्रमणी यादवला ग्रुपमधून काढून टाकलं. त्यावर सुनील अभिचंदानी यांनी कमेंट टाकलं. या कमेंटचा चंद्रमणी यादव यांना संताप आला. त्यातूनच चंद्रमणी आणि छत्रपती यादव यांनी अभिचंदानी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ये पूछा था लैंग्वेज शायद मेरी अच्छी नहीं लगी हो या क्या उनके मन को लगा या क्या कारण है ये जब वो पकड़ा जाएंगे पुलिस उनको गिरफ्तार करेंगी तब वो बयान देंगे कि ये क्या सही है था या गलत था ये सब बाद में ही मालूम पड़ेगा कि मेरा कारण क्या था हत्या करने का प्रयास करने का कारण क्या था. आपल्याला अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं अभिचंदानी यांनी सांगितलं. मुझे धमकियां तो मिल ही रही है मेरे घर पे भी लोग आ रहे हैं उनके ग्रुप के ये उनके साथ के लोग जो है दो तीन बार आ चुके हैं लेकिन मेरे घर वालों ने उनको मिलने का समय नहीं दिया दरवाजे बंद कर दिए. दोन्ही आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले. या घटनेबाबत पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी 24 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपी फरार आहेत. उपराजधानीत गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. त्यात आता व्हॉट्सअपवरच्या कॉमेंटवरून जीवघेणा हल्ला होण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. अमर काणी, झी मीडिया, नागपूर. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा प्राईम टाईम 24 तास. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता एक वेगळी बातमी. कोरोनामुळे फक्त राज्याचंच नाही तर जगाचं कंबरडं मोडलंय. पण राज्यातला एक जिल्हा असा आहे जिथे कोरोना लॉकडाऊन याचा काहीही फरक पडला नाही. जग पार इकडचं तिकडं हो, पण कोल्हापूरचे लोक लय भारी. भावा, कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. कोरोना येऊ दे, लॉकडाऊन लागू दे, कोल्हापूरकर मस्त मस्तीतच जगणार की हो. कोरोनात पार जगाची अर्थव्यवस्था घसरली, पण फॅन्सी नंबर प्लेटचा नाद लॉकडाऊन मध्ये भी सोडला नाही. या 6 महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबरच्या काळामध्ये या फक्त 24 नंबरमधून म्हणजे VIP नंबर जे चांगले आहेत अशा नंबरमधून आम्हाला 1,40,00,000 रुपये रेव्हेन्यू मिळालेला आहे. 6,84,00,000 रुपये एका वर्षामध्ये फक्त 24 नंबरमधून मिळालेले आहेत. जसं 1 नंबर जो आहे त्या नंबरसाठी आपल्या इथे 4,00,000 रुपये फी आहे 4-व्हीलरसाठी. समजा एखाद्या प्रसंगी आपल्याला तोच नंबर हवा आहे आणि त्या 4-व्हीलरच्या सिरीजमध्ये तो नंबर गेलेला आहे अशावेळी आपल्याला एक चॉईस राहतो की 2-व्हीलरच्या सिरीजमधून ते दुचाकीच्या सिरीजमधून आपल्याला जो नंबर जर घ्यायचा झाला तर 4 लाखाच्या तिप्पट म्हणजे 12,00,000 रुपये फी भरावी लागते. तसं फॅन्सी नंबर प्लेट म्हणजे बक्कळ पैसा लागतोय, पण कोल्हापूर करते होऊ दे खर्च, सरकार आहे घरच. 95 पासून 89 पासून आम्ही 5 बिरजेवर जास्त मर्जी ठेवतो. ती 34-34ची 5 बिरज येते म्हणून पहिली गाडी घेतली, त्यावेळेला 34-34 नंबर घेतला. त्याच्यानंतर मग चढता क्रमांक बी आहे 34-34, त्याच्यामुळं तो आवडतो प्रत्येक गाड्यांना घेतो. आता बसेसला वगैरे माझ्याकडे आता जवळजवळ 12-13 ट्रक आहेत आणि 6 बसेस आहेत. बसींना तोच नंबर घेतलेला आहे. 95 पासून ऑलरेडी मी फी भरतच आलेलो आहे. त्याचा 1,000 नंबरच्या वर जर तो जम्पिंग असेल तर 7,500 4-व्हीलरसाठी आणि 4,000 रुपये 2-व्हीलरसाठी अशी रचना आहे. आणि याच्यामध्ये फार रेव्हेन्यू आपल्याला मिळतो आहे की वेळ आहे कोल्हापूरकरांच्या मध्ये आणि कोल्हापूरकरांचा नादखुळा जसं मी म्हटलेलं आहे तसं खरोखर एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरचा साखरेचा पट्टा लय पैसा खुळखुळतो की तिकडं. म्हणूनच शौक कसे राजावानी लय गाड्या उडवायच्या. नंबर मात्र फॅन्सीच पाहिजे. नादच खुळा की. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर.